पिळोदा बुद्रुक या गावात घराच्या गच्चीवर सोयाबीन भरून पोते ठेवले होते. तेथून अज्ञाताने 40 किलो वजनाचे पोते चोरी केले. एकूण 7,500 रुपये किमतीचा सोयाबीन तेथून त्याने चोरी केला. हा प्रकार निदर्शनास आल्यावर फैजपूर पोलीस ठाण्यात गावातील एकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिळोदे बुद्रुक या गावात जगदीश मुरलीधर पाटील यांच्या घराच्या गच्चीवर संदीप सुनील महाजन यांनी आपल्या सोयाबीनचे पोते ठेवलेले होते. त्यांनी सोयाबीनचे पोते त्या ठिकाणी गच्चीवर ठेवलेले असताना त्या ठिकाणी प्रशांत उर्फ चेतन मधुकर कोळी राहणार पिळोदा हा गेला आणि त्याने तेथून या सोयाबीनच्या पोत्यांची चोरी केली. एकूण 7,500 रुपये किमतीचे सोयाबीन त्याने तेथून चोरी केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात संदीप महाजन यांच्या फिर्यादीवरून प्रशांत उर्फ चेतन मधुकर कोळी याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था. यावर